नमस्कार, मैं विशाल परदेशी। सुप्रभात या बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिन मध्ये सुरुवात करतोय घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी अशी आहे की महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता आणखी एक धक्का बसलाय। घरगुती एलपीजी ग्राहकांना आता सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे। आता नवीन नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त 15 सिलेंडर मिळणार, त्याचबरोबर एक महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आलाय। कोणताही ग्राहक एका महिन्यात 2 पेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही। आतापर्यंत घरगुती विना अनुदान कनेक्शन धारक हवे तितके सिलेंडर घेऊ शकत होते, पण आता यापुढे तसं होणार नाहीये। बुलेटिनचे प्रतिनिधी प्रशांत लीर रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, आता हा जो निर्णय आहे, या निर्णयात ग्राहकांना फार सांभाळून सिलेंडर वापरावा लागणार आहे का? आणि असंही असतं बऱ्याच वेळेस की एक कुटुंब, मोठं कुटुंब असतं, त्यांना एका महिन्यात 1 पेक्षा 2 सिलेंडर लागत असतात, तेव्हा त्यांचं काय? आता महत्त्वाचं म्हणजे ज्या यापूर्वी जर बघितलं आपण, ज्यांना सबसिडी मिळत नव्हती त्यांना कितीही सिलेंडर वापरण्याची परवानगी होती, पण आता ज्या पद्धतीनं बघितलं जातं की महिन्यातून 2 पेक्षा जास्त सिलेंडर आपल्याला मिळणार नाही, आणि वर्षात जर बघितलं वार्षिक स्तरावरती एका वर्षामध्ये 15 सिलेंडरपेक्षा जास्त सिलेंडर मिळणार नाही, याचा अर्थ असा होतो की कुठेतरी सरकार आता या सगळ्या याच्यात रेशनिंगच्या माध्यमातून कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे। ज्यामध्ये जे सरकारला वाटत आहे की सरकारचाही दावा आहे की हे सगळे जे सिलेंडर आहेत, जे घरगुती वापराचे सिलेंडर असतात, त्यांचा व्यावसायिक वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता, अशावेळी त्याच्यावरती निर्बंध आणण्याकरता हा एक मोठा निर्णय केंद्रीय मंत्रालयानं, केंद्र सरकारने घेतलेला आहे। केंद्रीय पेट्रोलियम खात्याच्या वतीनं हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की आता फक्त महिन्याला 2 सिलेंडर मिळेल, 2 पेक्षा जास्त सिलेंडर मिळणार नाही, तर वर्षाला 15 सिलेंडर मिळेल। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। महिन्याला आता 1-2 पेक्षा अधिक सिलेंडर, म्हणजे 3रा सिलेंडर मिळणार नाही, महिन्याचा कोटा जो आहे तो रेशनिंग प्रक्रियेच्या माध्यमातून आता सरकारने ठरवलेलं आहे, आणि त्यानुसार आता यापुढे घरगुती गॅस सिलेंडर आपल्याला फार सांभाळून वापरावा लागेल। पुढे बघूयात, कोरोना काळात वित्त विभागाचा विरोध असतानाही मदत आणि पुनर्वसन विभागाने शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता। बाजारभावाप्रमाणे 25 ते 30 लाखात मिळणार वाहन आणि साहित्य तब्बल या विभागाने 3 कोटींच्या घरात खरेदी केल्याचा आरोप होता। आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदीची चौकशीचे आदेश जे आहेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत, आणि या वाहन खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी फेटाळून लावला आहे। कोरोना काळात वित्त विभागाचा विरोध असतानाही मदत आणि पुनर्वसन विभागाने शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता। बाजारभावाप्रमाणे 50 ते 30 लाखात मिळणारं वाहन आणि साहित्य तब्बल विभागाने 3 कोटींच्या घरात खरेदी केल्याचा आरोप केला गेला आहे, पण हा आरोप जो आहे तो माजी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी फेटाळून लावला आहे। याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्याबरोबर आहेत। तुषार, हे शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदी घोटाळा जो आहे तो नेमका काय? शीघ्रवान जो घोटाळा आहे त्या घोटाळ्याची या ठिकाणी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विभागाने ज्या गाड्यांची खरेदी केली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलेलं आहे, आणि जेव्हा हे वृत्त समोर आलं यामुळे स्वतः चौकशीचे आदेश आता देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे। मात्र या चौकशीच्या आदेशानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी जरी इन्कार केले तरी चौकशीनंतर दूध तरून पाणी कमाने आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता या चौकशीमध्ये नेमकं कोणकोण सहभागी आहेत, कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे हे सुरू आपल्याला या चौकशी आणखी आपल्याला उघडकीस येताना पाहायला मिळणार आहे। मात्र देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून विभागाचा काही कारणास्तव तुषारचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण आत्ता एक क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आपण जर पाहिलं तर कोरोना काळात वित्त विभागाचा विरोध असतानाही मदत आणि पुनर्वसन विभागाने शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता। बाजारभावाप्रमाणे याची खरेदी न होता 3 कोटींच्या घरात याची खरेदी केल्याचा आरोप होतोय, आणि त्याच्या चौकशीचे आदेश आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊ केलेले आहेत। पुढे बघूयात, नवरात्र उत्सवात राज्यातील राजकारणही रंगलंय। मुंबईत भाजपने बॅनर लावलेत, लालबाग भारतमाता परिसरात भाजपने बॅनर लावलेत, बदल मातृशक्तीच्या सन्मानासाठी, मुंबईतील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आला आहे। मोदी, शहा, फडणवीस, शेलारांचे फोटो बॅनरवर लावण्यात आलेत। या बॅनरमधून मुंबई महापालिका भ्रष्टाचार मुक्तीचा भाजपने निर्धार केल्याचा संदेश देण्यात आला आहे।
तर दुसरीकडे भांडूपमध्ये रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. माझ्याशिवाय उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नव्हते, वाईट काळात मी साथ दिली, तसंच पक्ष वाढवायचा सोडून या लोकांनी शिवसेनेची वाट लावल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत जाऊ नका असंही उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं, मात्र उद्धव ठाकरेंनी ऐकलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. रामदास कदम आपण बघतोय की रामदास कदम यांनी टीकास्त्र सोडले उद्धव ठाकरेंवर, माझ्याशिवाय उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नव्हते, वाईट काळात मी साथ दिली, तसंच पक्ष वाढवायचा सोडून या लोकांनी शिवसेनेची वाट लावल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे. आपण बघितलं रामदास कदम हे मध्यंतरीच्या काळात देखील उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलताना दिसले होते, वेगवेगळी वक्तव्य त्यांनी या विषयाला घेऊन केली आणि काही वेळात तर त्यांना ह्या सगळ्या भावना व्यक्त करत असताना अश्रूदेखील अनावर झाले. वारंवार आता वेगवेगळ्या व्यासपीठांवरती रामदास कदम उद्धव ठाकरेंवरती टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. आता त्यांनी असं म्हटलं आहे की माझ्याशिवाय उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नव्हते, वाईट काळात मी साथ दिली, तसंच पक्ष वाढवायचं सोडून या लोकांनी शिवसेनेची वाट लावल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत जाऊ नका असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं, मात्र उद्धव ठाकरेंनी ऐकलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भांडूपमधल्या एका व्यासपीठावरती रामदास कदम यांनी हे वक्तव्य केलं आहे. आम्ही 50 वर्ष भाऊ दिलाय, अगं आमच्या नाणबंदाला पोलिसांनी केल्या, आमचे केस पडले आणि म्हणून आम्ही बोलतोय. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य साध्या माणसाला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं आणि नारायण राणे साहेबांना पण मुख्यमंत्री करून टाकलं. काँग्रेसला 33% आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री आमचा उद्धवजी आम्हाला किती टक्के दिली? 16%. तुम्ही तपास 16% हे आदित्यने सांगा, हे टक्के टक्के आहेत ना, हे खोके खोके ते टक्के सांगा. सभा घेणं हा लोकशाहीतला एक अधिकार आहे. हायकोर्टानं शिवाजी पार्कवर सभा घ्यायला एक परवानगी दिलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं धोरण स्पष्ट केलंय की शिवाजी पार्क मिळाल्यानंतर आम्ही काय सुप्रीम कोर्टामध्ये जाणार नाही, कोणाची जरी इच्छा असली तरी. म्हणून ती एक सभा होईल आणि आमची एक सभा होईल. शेवटी कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही सभेला येणाऱ्या लोकांची देखील जबाबदारी आहे आणि तसे आदेश शिंदे साहेबांनी आमच्या सगळ्या खऱ्या शिवसेनेच्या शिवसैनिकांना दिलेले आहेत. कदमांच्या या बराळ जो बडबडपणा जो चालवलेला आहे, बराळ बळवण्याचं काम जे चालू केलेलं आहे, त्याचा आम्ही फार गांभीर्याने घेत नाही. कारण शिवसेनेतल्या गद्दारीची कीड ही जर सर्वप्रथम जर कोणी रुजवली असेल तर ते रामदास कदमने. नारायण राणे जात असताना सुद्धा त्यांच्याबरोबर 4 दिवस त्यांच्या बंगल्यावर मुक्काम करून हे रामदास कदम इतर सगळ्यांना शिवसेनेकडून तुम्ही फुटून नारायण राणेंकडे या हे सांगण्यामध्ये आघाडीवर होते. आणि आता पुढली बातमी नंदुरबार मधून. नंदुरबार जिल्ह्यातील एक पूल जो आहे तो कोसळला आहे. धानोर ईसाईनगर गावादरम्यान रंका नदीवर हा पूल होता आणि हा पूल जो आहे तो थेट गुजरातला जोडणारा एक पर्यायी मार्ग जो आहे म्हणून त्याच्याकडे बघायला जायचं. गुजरातला जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने आता वळवण्यात आलेली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. पण धानोर ईसाईनगर गावादरम्यानचा रंका नदीवरील पूल जो आहे तो कोसळला. गुजरातला जाणारी वाहतूक आता पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. ही दृश्य आपण बघतोय. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की कशाप्रकारे हा पूल कोसळलेला आहे. सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. जर तसं झालं असतं तर मोठी म्हणजे वाहनांची हानी तर झालीच असती, पण त्याचबरोबर मनुष्यहानी देखील झाली असती. याचबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश आपल्याबरोबर आहेत. निलेश, काय माहिती याबद्दल?
सकाळी धानोरा गाव ते इसाईनगर गावादरम्यान हा जो पूल आहे हा रंका नदीवरचा पूल आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यावरचा हा पूल आहे. हा आज अचानक कोसळला. महत्वाची गोष्ट म्हणजे दोन तीन वाहनं याच्यावरनं पास झाली, एक बैलगाडी पण त्याच वेळेस पास होत होती. सुदैवाने हे सगळे पुलावरनं पास झाल्यानंतर हा पूल कोसळला आहे, त्यामुळे कुठलीही जीवितहानी होऊ शकलेली नाही. मात्र हा जो रस्ता होता हा गुजरातच्या निजर आणि सीमावर्ती जो भाग आहे त्याला जोडणारा हा सगळा रस्ता होता आणि इथूनच गुजरातला सुरतला देखील एक पर्यायी लोक ह्या बाजूचे पर्यायी लोक या रस्त्याचा वापर करत होते. मोठा पूल आहे आणि वापराचा वर्दळीचा रस्ता मानला जातो हा. मात्र पूल कोसळल्यामुळे सध्या तरी हा रस्ता झालेला आहे आणि नेमकं काय कारण आहे, कशामुळे हा पूल कोसळला आता काही वेळ स्पष्ट होईल, पण प्राथमिक माहिती अशी की आत्ता तरी याच्यातून जीवितहानी कुठली झालेली नाही. आपण ही दृश्य बघतोय, पुन्हा एकदा ही आपण दृश्य पाहूयात. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे हा पूल कोसळलेला आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे. धानोर इसाईनगर गावादरम्यानचा रंका नदीवरचा हा पूल आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारा हा पूल जो कोसळल्याचा आपण बघतोय. आता हा नेमका कसा कोसळला, हा जुना झाला होता का, तो मोडकळीस आला होता का, शिवाय त्याची काही डागडुजी किंवा दुरुस्ती करणं आवश्यक होतं का, हा आता नंतर तपासाचा भाग असेल. पण हा कोसळलेला आहे त्याच्यामुळे गुजरातला जाणारी वाहतूक आता पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. आणि आता एक मोठी बातमी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संदर्भातली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आला आहे. स्वाभिमानीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. जवळा इथे प्रशांत डिक्कर यांचा कार्यकर्त्यांसह छोटेखानी कार्यक्रम सुरू होता आणि यावेळी आलेल्या श्याम अवथळेंनी कार्यक्रमावर आक्षेप घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. रविकांत उपकर यांच्या सांगण्यावरून अवथळेंनी ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्या बरोबर आहे. राहुल, खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते हे स्वतःला शेतकरी वर्गाचे नेते म्हणतात, त्यांना असं वागणं अर्थात शोभत नाही, पण नेमका हा काय वाद आहे की ज्यातनं प्रशांत डिक्कर यांनी तिथं जाऊन एवढा मोठा गोंधळ घातला? विशाल, खरं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन गट पडलेले आहेत, त्यामध्ये घाटाखाली आणि घाटावर अशा प्रकारचे दोन गट आहेत. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरुवातीचे जे नेते होते ते रविकांत तुपकर या ठिकाणी नेते होते. त्याच्यानंतर प्रशांत डिक्कर यांना विदर्भ अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली आणि त्यानंतर त्यांचा कार्यकर्त्यांचा जो संवाद आहे तो झंझावात त्या ठिकाणी सुरू झाला. त्यामुळे कुठंतरी रविकांत तुपकर आणि प्रशांत डिक्कर यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एकमेकांवर शाब्दिक चकमक देखील आपल्याला मध्यंतरी पाहावयास मिळाली होती. रात्रीची घटना जर का आपण बघितली तर या ठिकाणी श्याम अवतळे हे जे आहेत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष आहेत. त्या ठिकाणी प्रशांत डिक्कर यांचा एका खेड्यामध्ये कार्यक्रम सुरू असताना त्या ठिकाणी श्याम अवतळे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी रविकांत तुपकरनी मला पाठवलं आणि तुम्ही कार्यक्रम कसे घेता, मोठा नेता इथं असताना त्यांना का डावलताय, अशा प्रकारची भाषा करत त्या ठिकाणी वाद घातला आणि वादीचे रूपांतर काही प्रमाणात मारहाणीत देखील झाले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये हा दोन गटामध्ये झालेला वाद थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला आणि प्रशांत डिक्करच्या समर्थकांनी शेगाव पोलीस स्टेशनला रितसर त्या ठिकाणी श्याम अवतळे आणि रविकांत तुपकर यांच्या विरोधात त्या ठिकाणी तक्रार देखील दिलेली आहे. त्या माध्यमातून आता हा जो वाद आहे हा आणखी या ठिकाणी उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण की रविकांत तुपकर आणि प्रशांत डिक्कर हे दोन्ही नेते एका जिल्ह्याचे जरी असले तरी वेगवेगळ्या दोन गटाचे या ठिकाणी नेते असल्याचं समोर आलेलं आहे. विशाल, धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल. दोन गट आणि दोन गटांमधला हा वाद, पण ज्या प्रकारे हा सगळा वाद समोर आलेला आहे त्या सगळ्याच्यावरनं प्रशांत डिक्कर यांनी काय म्हटले पाहूया. त्या ठिकाणी रविकांत तुपकरांनी श्याम अमतळेसह इतर तीन माणसं असे एकूण चार माणसं आम्हाला मारण्यासाठी त्या ठिकाणी पाठवले होते आणि त्यांनी अक्षरशः त्या ठिकाणी आमची गाडी अडवली आणि माझ्यावर मारण्याचा प्रयत्न केला, पण माझे सोबत रोशन देशमुख त्यांनी सर्व ते वार स्वतःच्या अंगावर घेतले. आणि खऱ्या अर्थानं या रविकांत तुपकरांनी संघटना मोडीत काढण्याची ही सुपारी घेतली का काय असा हा प्रश्न आता सर्वांच्या शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. याची ज्या जे लोक आम्हाला मारण्याला आले त्यांची सर्वांची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.
पुढे बघूया मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या पुनर्विकास प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव जो आहे त्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झालं. या पुनर्विकासासाठी 10,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधांसोबत किरकोळ विक्री, कॅफेटेरिया तसंच मनोरंजन सुविधांसह प्रवाशांना बसवण्याची उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे. फूड कोर्ट, प्रतीक्षालय, मुलांना खेळण्याची जागा, स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा यासारख्या सुविधा असतील. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी स्थानकाला शहराशी जोडण्यात आले. जैसे की मुंबई महानगर पालिका का मुख्यालय और GPO फोर्ट एरिया दक्षिण में होने की वजह से दक्षिण के रास्ते का सबसे ज्यादा उपयोग किया जाता है. CSMT के पुनर्विकास में स्टेशन को एक नोड से 3 नोड करने का प्रस्ताव है. दक्षिणी हेरिटेज नोड को डीकंजेस्ट करके 2 और नोड्स सबर्बन नोड और लॉन्ग डिस्टेंस नोड बनाने का प्रावधान है. तीनों नोड्स में नई और मॉडर्न यात्री सुविधाएं प्लान की गई हैं. स्टेशन के उत्तर से एक नई एंट्री बनाई जाएगी जो क्राफ्ट मार्केट जैसे व्यस्त एरिया को स्टेशन से जोड़ देगी. दक्षिण के हेरिटेज नोड से रेलवे ऑफिसेस को PD मेलो रोड के साथ लग के एरिया में जगह दी गई है और इस एरिया में यात्रियों के लिए ओपन पेडेस्ट्रियन प्लाजा बनाया जाएगा. इस नोड का दोनों उपनगरीय और इंटरसिटी यात्री उपयोग करते हैं जो कि कुल यात्रियों का 80% है. इस एरिया के हेरिटेज को प्रदर्शित करने के लिए इमारत का संरक्षण सन 1930 जैसा किया जाएगा. 1950 से 1960 के दशक में बनाई गई रेलवे इमारतों की जगह एक नई इमारत बनाई जाएगी जिसमें रेलवे ऑफिसेस, व्यूइंग गैलरी और रेस्टोरेंट की योजना की गई है. कॉन्कोर्स एरिया में रेल यात्री सुविधाएं, दुकानें, रेस्टोरेंट और वेटिंग एरिया का निर्माण किया जाएगा. इस पूरे एरिया को आर्केड रूफ से ढकने का प्रावधान है जिससे यात्रियों को धूप, गर्मी और बारिश से राहत मिलेगी और स्टेशन को साफ रखने में मदद मिलेगी. यानंतर बघूयात. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी यंदा 25,000 दिवाळी बोनसची मागणी केली आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत 2 दिवसात बैठक होणार असून यावर शिक्कामोर्तब होणार आहे. महापालिका प्रशासक इकबाल चहल यांनी यासाठी कृती समितीची बैठक बोलावली होती. कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त देण्यात येणाऱ्या बोनस संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबई महापालिका कामगार संघटनांचे नेतेही या बैठकीला उपस्थित होते. मागील वर्षी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना 20,000 बोनस दिला होता. आता नवे मुख्यमंत्री किती बोनस वाढवून देतात याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय. पुढे बघूया. सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्याचा निर्णय घेतला. 1 जुलै 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा भत्ता वाढ जी आहे ही भत्तावाढ लागू होईल. 41,85,000 केंद्रीय कर्मचारी आणि 69,76,000 निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ होईल. 4% वाढीमुळे महागाई भत्ता 34% झाला. केंद्र सरकारच्या पर्यटन पुरस्कारात महाराष्ट्राला तब्बल 9 पुरस्कार मिळाल्यानंतर आता यावरून राजकारण सुरू झालंय. कारण या पुरस्कारानंतर भाजप आणि शिवसेने शूरेवादासोबतच आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं पाहायला मिळत आहे. विभाग आता लोकांचे सभाग होऊन पुढे जाईल असा आम्ही निर्णय आता आज जाहीर केला. पर्यटन विभाग आणि सरकार फक्त इन्फ्रास्ट्रक्चर देईल, सपोर्ट करेल. महाराष्ट्राच्या पर्यटन विभागानं केंद्र सरकारच्या पुरस्कारांमध्ये बाजी मारल्यानंतरची राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढांनी दिलेली ही प्रतिक्रिया. पण आता याच पुरस्कारांवरून भाजप शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. पर्यटन मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंनी केलेल्या कामामुळेच हे पुरस्कार मिळाल्याचा दावा शिवसेना करते. तर भाजपनं मात्र महाराष्ट्र सरकारनं झालेल्या 12,000 कोटी दंडावरून आदित्य ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधला. मलमिश्रित पाणी हे समुद्रामध्ये सोडल्यामुळे हा अशा प्रकारचा जो
दंड आहे तो मुंबई महानगरपालिकेला ठोठावलेला आहे आणि त्यामुळे आपण पर्यावरण मंत्री असताना परदेश दौरे करणं मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅनच्या भूलथापा करणं याच्या पलीकडे आपण काहीही कर्तृत्व दाखवलेलं नाही आणि त्याच्यामुळे आपण केलेल्या कर्तृत्वामुळे आता मुंबईकरांना ब्लॅक सी पाहण्याकरता युरोपला जायची आवश्यकता नाही परदेशात जायची आवश्यकता नाही परंतु मुंबईमध्येच ब्लॅक सी ही पाहता येईल. भाजपच्या आरोपांनंतर शिवसेनेकडून ही प्रत्युत्तर देण्यात आले. पर्यटन तसंच पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंनी उत्तम काम केल्याचं सांगत पालिकेनं वेळीच पडदा पाडला असता तर ही बाब कोर्टात गेलीच नसती असं प्रत्युत्तर माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिलं. जे काही आदित्य साहेबांनी काम केलं जे आमच्या माननीय माजी मुख्यमंत्री आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यानंतर राजेश टोपे आपले इक्बाल चहल महापौर म्हणून ते लोकांच्या समोर आहे. किती झाकण्याचा प्रयत्न केला तरी ते उजाडतच ना. महापालिकेने त्याच वेळेला जर ह्या सगळ्या गोष्टीवर पडदा पाडला असता नियमाने तर ही गोष्ट कोर्टासमोर गेली नसती. एकंदरीतच पर्यटन विभागाच्या पुरस्कारांनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आधीच श्रेयवादाची लढाई रंगली आहे. त्यातच भाजपनं कोर्टानं ओढलेल्या ताशेऱ्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानं या संघर्षाला आणखीन धार मिळाल्याचं पाहायला मिळतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढली बातमी अशी की दुकानं आणि आस्थापनांवर मराठी भाषेत नामफलक बसवण्यासाठी चौथ्यांदा दिलेली मुदतवाढ उद्या संपणार आहे. मराठी फलक नसलेल्या दुकानांवर कारवाई करण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली आहे तर दुसरीकडे दुकानदारांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे. मुंबईत 5 लाख दुकानं आणि आस्थापनं असून 5 लाख दुकानांपैकी सुमारे 2 लाख म्हणजे 40% दुकानांनी मराठी नामफलक बसवण्याच्या आदेशांची अंमलबजावणी केली आहे तर 3 लाख दुकानांनी अद्याप मराठी फलक लावलेले नाहीत. ब्रेकनंतर बघूयात बातमी आहे. उपनगरातनं बनावट बांधकाम परवानगी आदेश बनवून फसवणूक केल्याप्रकरणी केडीएमसीकडून मानपाडा पोलीस ठाण्यात एकाच वेळी 27 विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. केडीएमसी हद्दीतील 67 बांधकाम परवानगी आदेश बनावटरित्या तयार करण्यात आल्यात. आर्किटेक्ट संदीप पाटील यांची उच्च न्यायालयात त्यांनी PIL दाखल केली होती त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाल्याचं आपण बघतोय. आणि आता या प्रकरणामध्ये 27 विकासकांविरोधात गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत. बनावट बांधकाम परवानगी आदेश बनवून फसवणूक केल्याप्रकरणी KDMC कडून हे गुन्हे जे आहेत पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले. अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्या बरोबर आहेत. गणेश, काय अधिक तपशील याबद्दल? विशाल, यामध्ये जे वकील ऍडव्होकेट जे संदीप पाटील आहेत त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे की त्यांनी या संदर्भात PIL दाखल केली होती. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनामध्ये या संदर्भात लेखी तक्रार केली होती आणि या तक्रारीच्या अनुषंगानं जेव्हा कल्याण डोंबिवली महापालिकेचं जे टाउन प्लॅनिंग आहे त्या विभागानं पडताळणी करायला सुरुवात केली त्यावेळेस ही धक्कादायक माहिती समोर आली की जवळजवळ 67 जी बांधकामं आहेत ती खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्या परवानग्या घेतल्या गेल्या. इतकंच नाही तर या परवानग्यांच्या आधारे रेराकडे जे रजिस्ट्रेशन केलं जातं किंवा त्यांची जी नोंदणी केली गेली जाते ती केली गेली आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रकरणं लक्षात आल्यानंतर यामध्ये एकाच वेळी 27 जी विकासक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याच्यामुळे याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत मोडणारी जी 27 गावं आहेत त्यांच्यामधले काही विकासक आहेत तर डोंबिवली परिसरातील काही विकासक आहेत. त्याच्यामुळे ही धक्कादायक माहिती आता समोर आल्यानंतर आणखीन काही यामध्ये प्रकरणं आहेत का, त्याचबरोबर आयुक्त आहेत ते रेराला या संदर्भात पत्रव्यवहार करून त्यांच्या ज्या परवानग्या आहेत त्या रद्द करण्यासंदर्भात भूमिका घेणार आहेत. मात्र आणखीन काही प्रकरणं यामध्ये निघतायत का कल्याण डोंबिवलीतील हे आता पाहणं खूप महत्वाचं आहे. विशाल, धन्यवाद गणेश या सगळ्या तपशिलाबद्दल. बघूयात आणखीन काही प्रकरणं यामध्ये निघतायत का. पण बनावट बांधकाम परवानगी तयार करून या विकासकांनी KDMCची फसवणूक केलेली आणि ही सगळी बाब जेव्हा उघड होते तेव्हा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे पाहूयात. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचं बनावट फेसबुक अकाउंट उघडून अज्ञात व्यक्तीकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या जात आहेत त्याचबरोबर ऑनलाईन पैशांची मागणी देखील केली जाते. या प्रकरणी कोणी पैसे पाठवू नयेत असं आवाहन करण्यात आलंय. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माननीय केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून 15,000 रुपयाची मागणी केली. या अनुषंगानं अज्ञात व्यक्तीविरोधात नारपोली पोलीस स्टेशन अंतर्गत भादवी कलम 419 कलम 66 क कलम 66 ड IT Act 2008 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आणि सदरचे जे फेसबुक अकाउंट आहे ते ब्लॉक करण्यात आलेले आहे. पुढेपुढे लोन ॲप प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बेंगलोरमधून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट कॉल सेंटरमधून हे लोन ॲपचा धंदा जो आहे तो चालवला जात होता. महिलेला मोबाईलमध्ये लोन ॲप डाउनलोड करायला सांगून तिने मागणी केली नसतानाही कर्ज मंजूर करत त्याचे पैसे व्याजासहित परत करण्याची, बदनामी करण्याची, तसंच जीवे मारण्याची धमकी देऊन 1,11,000 रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंगळुरू इथल्या कॉल सेंटरमधील 9 जणांना सायबर पोलिसांनी अटक केलेली आहे. लोन ॲपमधून होणारी बदनामी टाळण्यासाठी एका नातीने आपल्या आजीचा खून देखील केला, तर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर पुणे पोलीस खडबडून जागे झाले असून लोन ॲप फसवणूक प्रकरणामध्ये पहिल्यांदाच मोठी कारवाई करण्यात आली. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत. वैभव, खरं तर अशी बरीच प्रकरणं यापूर्वी घडून गेली, पण आता ही कारवाई करायला पोलिसांना उशीर झाला असं म्हणायचं का? विशाल, सायबर पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. या सगळ्या गोष्टी या केवळ मोबाईलवरती आणि अनोळखी व्यक्तीच्या मार्फत केल्या जात होत्या. त्याच्यामुळे यामध्ये नेमका आरोपी कोण आहे, कुणाशी संपर्क न होता खात्यावरती थेट पैसे येत होते. केवळ डिजिटल फुटप्रिंट जे आहेत त्या डिजिटल फुटप्रिंटच्या आधारे पोलिसांना तपास करायचा होता. पुण्यामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये लोनमध्ये एक आत्महत्या घेतली, एका नातीनं हे कर्ज भरायच्या दबावापोटी आपल्या स्वतःच्या आजीचा खून केलेला होता. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, त्यामुळे पोलिसांसमोर हे आव्हान होतं. बेंगलोरहून 9 जणांना अटक करण्यात आली. जे बनावट कॉल सेंटर चालवून या अशा पद्धतीने या महिलांना किंवा लोन ॲपद्वारे लोकांना त्यांचे स्वतःचे फोटोज जे आहेत ते मार्क करून त्यांच्या संबंधित लोकांना पाठवून दबाव निर्माण करायचे आणि केवळ काही हजार रुपयांसाठी अनेकांचे आयुष्य जे या लोन ॲपमुळे अनेकांची आयुष्य जे आहे खरं तर बर्बाद झाले असं आपण म्हणूयात. त्यांना व्याजासहित पैसे भरण्यासाठी सांगण्यात आलं, बळजबरीने त्यांचं लोन मंजूर करण्यात आलं, शिवाय त्यांना धमकवले जात होतं आणि या सगळ्या ह्याच्यातनं खंडणी उकळण्याचा प्रकार सुरू होता. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. पुढे पाहूयात टाईम मासिकाने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आणि रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांना टाईम 100 नेक्स्टच्या यादीत स्थान दिलं. त्यांची लीडर श्रेणीत निवड झाली. आकाश अंबानींबद्दल टाईम मासिकाने म्हटलंय की ते व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. गुगल आणि फेसबुकसोबत अब्ज डॉलर्सचे गुंतवणुकीचे सौदे पूर्ण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. टाईम 100 नेक्स्ट लिस्टमध्ये स्थान मिळवणारे आकाश अंबानी एकमेव भारतीय आहेत. वयाच्या 22व्या वर्षी आकाश अंबानींना जिओच्या बोर्डात स्थान मिळालं आणि त्याच वर्षी जूनमध्ये त्यांना भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओची कमान देण्यात आली. रिलायन्स जिओचे 5G रोलआउट आकाश अंबानींच्या देखरेखीखाली होत आहेत. दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई आणि इतर काही महानगरांमध्ये 5G लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे. पुढे पाहूया तर लग्न जमवणं हा सध्या अनेकांचा व्यवसाय बनला आहे, पण या लग्नाच्या बाजारातील काही दलालांनी आता थेट सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावानं लोकांना फसवायला सुरुवात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमकं काय घडलंय तुम्हीच पहा. लग्नासाठी मुलगी हवी, पैसे पाठवा. ऑनलाईन फसवणुकीचा नवा गोरखधंदा. फसवणुकीसाठी सिंधुताई सपकाळांचं नाव. अनाथालयाच्या नावानं घातला जातोय ऑनलाईन गंडा. अनाथांची माय अर्थात दिवंगत सिंधुताई सपकाळ यांचं समाजकार्य कुणाला माहीत नाही. त्यांनी आजवर शेकडो अनाथ मुलामुलींना केवळ आश्रयच दिला नाही तर त्यांची लग्नही लावून दिली. अगदी माईच्या पश्चात सुद्धा हे समाजकार्य त्यांच्या संस्थेकडून अविरतपणे सुरू आहे. पण काही सायबर भामट्यांनी आता थेट माईंच्या संस्थेच्याच नावानं लोकांना लुबाडायला सुरुवात केली आहे आणि या फसवणुकीचे पुरावे सुद्धा समोर आले आहेत. सायबर भामटे सध्या आता लोकांना फसवलं या ताईंच्या संस्थेच्या नावाने. म्हणजे आम्ही तुम्हाला ताईंच्या संस्थेतले मुली देतो, मध्यस्थी करतो, आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला प्रवास खर्च द्या, बॉन्डसाठी पैसे द्या, असं करून 10 ते 15,000 रुपये उकळत आहेत. अशा किमान 15-20 तक्रारी ताईंकडे ऑफिशियली, ताईच्या संस्थेकडे ऑफिशियली रजिस्टर झालेल्या आहेत. या दलालांची मोडस ऑपरेंडी चक्रावणारी आहे. आमच्याकडे लग्नाच्या मुली आहेत, पण त्यासाठी मला तुम्ही प्रवास खर्च आणि माईंच्या संस्थेसोबत रितसर करार करण्यासाठी 10 ते 11,000 ऑनलाईन पाठवा, असा रितसर फोनच हे भामटे करतात. बरं, समोरच्यांचा विश्वास बसावा म्हणून हे भामटे मुलींचे फेक फोटो आणि प्रोफाईल तात्काळ व्हॉट्सअप करतात. धक्कादायक बाब म्हणजे सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाच्या नावानंही फसवणूक सुरू आहे. म्हणूनच संस्थेनं यासंदर्भात रितसर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
मला असं आवाहन करायचं आहे सगळ्यांना की कृपया कुठल्याही अशा गोष्टीला बळी पडू नका. म्हणजे जर कोणी तुमच्याकडे माईंच्या संस्थेला मदत करायची आणि मी माईंच्या संस्थेत आलो आहे असं कुणी जर म्हटलं तर कृपया त्यावर विश्वास ठेवू नका. आमचे मोबाईल नंबर सगळीकडे व्हायरल आहेत. जर आपण सिंधुताई सपकाळ .org या वेबसाईटवर गेलात किंवा ममता बालसदनचं फेसबुकवर पेज आहे, सन्मती बालनिकेतनचं फेसबुकवर पेज आहे, आम्ही सगळीकडे आहोत. विशेष म्हणजे माईंच्या संस्थेत आता एकही लग्नाची मुलगी नाही. गेल्या मे महिन्यात 9 मुलींची लग्न संस्थेनं सामुदायिक विवाह सोहळ्यात लावून दिली. त्यामुळे कुणी संस्थेच्या नावानं फसवणूक करत असेल तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा किंवा पोलिसात तक्रार करावी असं आवाहन करण्यात आलंय. आम्ही जेव्हा लग्नाची प्रोसेस करतो तेव्हा असं कोणाकडून एकही रुपया घेत नाही. कुठलाही प्रवास खर्च किंवा कुठल्या बॉन्ड पेपरवर सह्या असं काहीही होत नाही. रितसर घरी जाऊन व्यवस्थितरित्या घरगुती पद्धतीने बोलणं, बघणं, पसंती सगळं स्टेपवाईज होतं. सो आम्ही कोणत्याही प्रकारे आत्ता तरी संस्थेमध्ये लग्नाचा वयोगट नाही आहे. संस्थेमध्ये खूप मोठा विवाह सोहळा माई गेल्यानंतर 3-4 महिन्यांनी पार पडला. माईंच्या संस्थेचे CEO विनय सपकाळ यांनी यासंबंधीचं आवाहन सोशल मीडियावरून सुद्धा केलंय. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशी अनाथ मुलींच्या नावानं फसवणूक होत असेल तर तात्काळ पोलिसात तक्रार करा. व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, News 18 लोकमत, पुणे. पुढे बघूया. भुईसर परिसरात एका तरुणाने तरुणीवर भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबाराची ही धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यावर कैद झालेली आहे. प्रेम प्रकरणातून हा गोळीबार झाल्याचं तपासात उघड झालंय. भुईसरमधील टीमा हॉस्पिटलजवळ हा सगळा गोळीबार झाला. गोळीबार करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या कृष्णा यादव या आरोपीचा स्थानिकांनी पाठलाग केला. आरोपीने CISF गाडीखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जखमी झालेल्या आरोपीचा रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पुढे बोलूयात. अंबरनाथमध्ये एका दुकानात झालेला राडा आणि हाणामारी CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. दुचाकी पार्क करण्याच्या वादातून इथे एका दुकानदार आणि फेरीवाल्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. फेरीवाल्यानं 12-15 साथीदारांसह दुकानात घुसून दुकानदार आणि त्याच्या कामगारांना लोखंडी रॉड आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे बोलूयात. आता एक धक्कादायक बातमी आहे ती नवी मुंबईतून. नवी मुंबईतील रबाळे MIDC परिसरातील साईबाबा नगरात गरब्यावरून झालेल्या वादात एकाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेत. 26 सप्टेंबरला स्थानिक रहिवाशी गरबा खेळत असताना आरोपी जितेंद्र पटवा गरबा खेळण्यासाठी आला. मात्र जितेंद्र पटवा हा विचित्र पद्धतीने नाचत असल्यानं आकाश जयस्वाल, अभिषेक भालेराव आणि त्याचा मित्र रशीद खान यांनी जितेंद्रला या ठिकाणी दांडिया खेळण्यास मनाई करत गरब्यातून जाण्यास सांगितलं. याचाच राग मनात ठेवून आरोपीने आवारात झोपलेल्या या तिघांना शिवीगाळ करत उठवलं. मला गरबा का खेळू दिला नाही असा जाब विचारत सोबत हातोड्याने तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आकाश जयस्वालचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अभिषेक भालेराव आणि राशीद खान गंभीर जखमी झालेत. रबाळे MIDC पोलिसांनी आरोपीला अटक केली. महिलांच्या आक्षेपावर फोटो काढत असल्याच्या वादातून मारहाणीची घटना अकोल्यात घडली. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील तरुणांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. त्यांच्या मोबाईलमध्ये 250 पेक्षा अधिक महिलांचे छायाचित्र असल्याचं तपासात उघड झालंय. महिलाओं के, लड़कियों के, बच्चों के, हमारे उन्होंने महिलाओं के सिर्फ फोटो निकाले और एक बच्ची के ध्यान में आया कि फोटो निकाल रहा तो हमने उससे पूछे कि भैया तू फोटो क्यों निकाल रहा. तो उसका जवाब जो हमको लगा वो बिल्कुल गलत था और ये लव जिहाद से कनेक्टेड हमको ये माहौल लगा. हमने रामनगर स्टाइल में उसको सबक भी सिखाया. हमने इन सबको मोबाइल सहित जो हमारे माता बहनों के फोटो है उनके सहित पुलिस प्रशासन को सौंपे है. आगे की कार्रवाई पुलिस प्रशासन अच्छे से करे ये उनसे विनंती है. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका मुस्लिम तरुणाला मारहाण करण्यात आली. दांडियामध्ये सहभागी झाल्याच्या आरोपावरून विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या युवकाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तर हा युवक गरब्यामध्ये शिरून छेडछाड करत असल्याचा आरोप मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी केला. पुढली बातमी आहे पुण्यातनं.
मोठी बातमी पुण्यातनंही, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जुना पूल अखेर 2 ऑक्टोबरला पाडण्यात येणार आहे. हा पूल 1 ऑक्टोबरला रात्री 2:30 पाडण्यात येईल. पुण्यातील वाहतुकीस अडथळा असणारा चांदणी चौकातील पूल शनिवार आणि रविवारच्या रात्री पाडण्यात येईल. 1 ऑक्टोबरला रात्री 11:00 पूल पाडण्याचं काम सुरू करण्यात येणार असून 2 ऑक्टोबरच्या सकाळी 8 वाजेपर्यंत हे काम सुरू राहील. प्रशासनाकडून पुलावर स्फोटकं लावण्याचं काम सुरू असून इडिफाईज इंजिनिअरिंग कंपनीकडून पूर्ण दक्षता पाळण्यात येईल. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहे. वैभव, 1 ऑक्टोबरला रात्री हा जो पूल आहे तो पाडण्याचं काम सुरू होईल. नेमकी पूल पाडण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा जे काम केलं जाईल ते नेमकं कसं केलं जाईल, यावेळी इथली ही सगळी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे का? विशाल, पूल पाडायची पूर्वतयारी जी आहे ती गेले 15 दिवस इथं सुरू आहे. पर्यायी मार्ग हे उपलब्ध करून जोपर्यंत मिळत नव्हते तोपर्यंत वाहतूक जी आहे ती डायव्हर्ट करता येत नव्हती. परिणामी पूल पाडायची तारीख ठरवता येत नव्हती. आता ही तारीख ठरली आहे, 1 तारखेला रात्री हा पूल पाडण्यात येईल. आपण पाहतो आहे हा जो पाषाण NDAला जोडणारा जो लिंक रोड होता त्याचा हा पूल आहे आणि जो बेंगलोर महामार्ग 8 पदरी करायचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये या पुलामुळे अडथळा येत होता. कारण या पुलाचे खालचे पिलर्स आहेत ते रस्त्याच्या मधोमध ज्या नव्यानं वाढवणाऱ्या लेन आहेत त्यांच्यामध्ये येत होता. त्याच्यामुळे हा पूल पाडणं हे अनिवार्य झालेलं होतं. त्यासाठीचं काम आपण पाहतोय. आजूबाजूचा संपूर्ण रस्ता जो आहे पुलाचा तो बंद करण्यात आलेला आहे. पूर्ण पूल जो आहे तो रिकामा करून घेण्यात आला आहे. त्याला ड्रिलिंग जे आहे ते करण्यात आलं आहे. जवळपास 1,350 होल मारून त्याच्यामध्ये दारू जी आहे ती दारू भरली जाईल, ठासणीची दारू भरली जाईल आणि 6 सेकंदांमध्ये हा पूल जो आहे तो 1 तारखेला रात्री 12 ते 2 दरम्यान उडवला जाईल. त्यानंतर या पुलाचं जे डेब्रीज पडलेलं असेल ते रेकॉर्ड ब्रेक 8 तासामध्ये इथून भरून वाहून नेलं जाईल आणि हा रस्ता पुन्हा 8 तासामध्ये सुरळीत करायचा प्लॅन जो आहे तो नॅशनल हायवे ऑथॉरिटी आणि जिल्हाधिकारी पुणे महापालिका या सगळ्यांनी मिळून आखलेला आहे. त्यानुसार कार्यवाही चालू असलेली आपण पाहतो आहे. ड्रिलिंग जे आहे ते पूर्ण झालं आहे. आज दारू भरायचं काम जे आहे ते सुरू केलं आहे. त्यापूर्वी वरती हे जे रेलिंग आपण पाहतोय किंवा ज्या जाळ्या आपण पाहतोय या जाळ्या याचसाठी लावण्यात येत आहेत जेव्हा ब्लास्टिंग होईल तेव्हा याचं डबर जे आहे या पुलाचं किंवा सिमेंटचे मोठाले तुकडे जे आहेत ते उडून दुसरीकडे कुठं जाऊ नयेत त्याच्यामुळे कुणाला बाधा होऊ नये यासाठी हे जाळी जे ही जाळी लावली जाते. पूर्ण कवर केलं जाईल. त्यानंतर परत वरून आणखी काही कापडाची शेडिंग जी आहेत ती या पुलावरती टाकण्यात येतील जेणेकरून ब्लास्ट झाल्यावरती धूळ उडेल किंवा मोठ्या प्रमाणावरती जे डेब्रीज उडेल हे डेब्रीज बाहेर रस्त्यावरती जाऊन कारण हा ब्लास्ट कंट्रोल असणार नाही मोठ्या प्रमाणावरती हा ब्लास्ट केला जाईल आणि 6 सेकंदांमध्ये हा पूल जो आहे तो जमीनदोस्त केला जाईल. दिल्लीचं ट्विन टॉवर पाडल्यानंतर आता हा पूल कसा पाडला जातो याबाबत सगळ्यांची उत्सुकता होती. नॅशनल हायवे ऑथॉरिटीने याची पूर्ण प्रक्रिया जी आहे ती अनेक वेळा स्पष्ट करून सांगितली आहे. त्यामुळे सध्या चांदणी चौकामध्ये मोठी वाहतूक कोंडी होती आहे मात्र तिला पर्याय म्हणून हा पूल पाडून पूर्ण रस्ताच मोठा केला जाईल आणि चक्राकार वाहतूक जी आहे ती इथं केली जाणार आहे. साधारण 100 लोकं जी आहेत ती काम करतायत. 1,350 होल आहेत. 6 सेकंदात पूल पाडला जाईल आणि या 1,350 होलमध्ये ही दारू जी आहे ठासणीची ती दारू भरली जाईल. 1 तारखेला रात्री 12 नंतर बरोबर 12 ते 2 हा पूल जो आहे तो जमीनदोस्त केला जाईल. त्यापूर्वी मुंबईहून येणारी वाहतूक ही तळेगावला उरसे टोल नाक्याजवळ थांबवली जाईल तर साताऱ्यावरून येणारी ट्रॅफिक खेड सेवापूरला थांबवली जाणार आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण रिकामा केला जाईल. आसपास पूर्ण साधारण 200 मीटरच्या पेरीफेरीमध्ये कुणी नसेल याची खात्री केली जाईल आणि त्यानंतरच हा पूल जो आहे तो उडवला जाईल. इथं आसपास राहणारी जी लोकं आहेत त्यांना तात्पुरतं राहत्या घरांमधून बाजूला केलं जाईल. मोठ्या इमारती ज्या आहेत कारण ज्या हादरे बसतील या हादऱ्याने जर काही आसपास एखादा ॲक्सिडेंट घडला अपघात घडला तर जीवित हानी व्हायला नको याची पूर्ण जबाबदारी जी आहे खबरदारी जी आहे ती घेतली जाईल आणि त्यानंतरच 1 तारखेला रात्री हा पूल पाडला जाईल. 2 तारखेच्या सकाळी 8 वाजेपर्यंत डेब्रीज हटवून हा रस्ता रिकामा करायचं टार्गेट जे ते प्रशासनासमोर असणार आहे. त्यासाठीचं सगळं नियोजन केलेलं आपण पाहतोय. पण त्यामुळे गेले 8 दिवस चांदणी चौकातली वाहतूक इतकी प्रचंड कोंडी झालेली आहे की शक्यतो 99% लोकांनी चांदणी चौकामध्ये येणं टाळता येणं शक्य असेल तर ते टाळावं असाच सल्ला वाहतूक विभागाकडून दिला जातो.
विशाल धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल. तर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा हा चांगली चौकातला पूल जो आहे तो पाडण्याचं काम सुरू झालेलं आहे. कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये याची दक्षता जी ती घेतली जाते. एक ऑक्टोबरच्या रात्री हा पूल पाडण्याच्या कामाला हे पूल पाडण्याचं काम जे आहे ते सुरू केलं जाईल. यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची, ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही महत्त्वाच्या घडामोडी. एक विशेष रिपोर्ट असा या सगळ्याच्या मध्ये बघा, मोबाईल आणि टीव्हीमधून लहान मुलांची आणि काही प्रमाणात मोठ्यांची सुटका कशी करायची हा सध्या सगळ्यांसमोरचा प्रश्न आहे. पण यावर सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातल्या मोहिते वडगाव या गावाने एक उत्तम उपाय शोधलाय. बघूयात याबद्दलचा हा रिपोर्ट. आजकाल टीव्हीवरच्या मालिका आणि हातात आलेला मोबाईल यामुळे समाजात अनेक गोष्टी घडताना पाहायला मिळतात. नव्या साधनांचा दुष्परिणाम वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. या परिणामांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातल्या मोहिते वडगाव या छोट्याशा गावानं एक नवीन उपाय शोधलाय. ग्रामसभेत अनेक महिलांनी मुलं तासनतास मोबाईलवर चिकटून असतात, त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं असं गाऱ्हाणं मांडलं. तर महिला सुद्धा टीव्हीमध्ये गुंतत असल्याचं सगळ्यांनी मान्य केलं. यावर सगळ्या गावानं एकमुखानं मार्ग काढला. आपल्या गावातील मुलं आपल्या गावात शिकली पाहिजेत ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी राबवायचा निर्णय घेतला. आणि या उपक्रमामध्ये माझ्या गावानं मला चांगली साथ दिली. एक सायंकाळी 7 वाजता माझ्या गावावरती मंदिरावरती मी एक सायरन बसवलेला आहे. तो सायरन 7 वाजता वाजला की सर्व विद्यार्थी अभ्यासाला बसतात आणि घरातील टी व्ही आणि मोबाईल या 1.5 तासाच्या कालावधीमध्ये बंद केला जातो. विशिष्ट टी व्ही मालिका आणि मोबाईल यामुळे मुलांच्या अभ्यासावर अधिक परिणाम होत असल्याचं पुढे आलं होतं. आणि यावर पर्याय म्हणून गावानं एकमुखानं टी व्ही आणि मोबाईल 1.5 तास बंद करण्याचा निर्णय घेतला. आता गावातल्या मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून आलाय. आम्हाला या सायरनमुळे वेळेचं नियोजन करण्यामध्ये मदत मिळाली आणि त्यानंतर अभ्यासाचं नियोजन करण्यात सुद्धा आम्हाला बरीच मदत मिळाली. आणि या अभ्यासाच्या कायमपणामुळे काय झालं तर आम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा भरघोस यश मिळालं. पूर्वी मुलं सगळी ग्राउंडवर असायची, खेळायची, आणि पूर्वी अभ्यासाला कोण बसत नव्हतं इतकं. पण सायरन चालू झाल्यापासून आता सर्व मुलं अभ्यासाला बसतात. 100% तर सगळे अभ्यासाला बसायला लागलेले आहेत. आता मुलांच्या अभ्यासासाठी दररोज संध्याकाळी 7 ते 8:30 पर्यंत गावातले सगळे टी व्ही आणि मोबाईल बंद असतात. या वेळेत मुलं घराबाहेर पडणार नाहीत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी पालकांच्या बरोबरच गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक असे सगळेच जण घेतात. माझा मुलगा आता 34 आहे, तर तो अतिशय म्हणजे इतका अभ्यासात इन्व्हॉल्व झालाय की बस भोंगा वाजला की तो स्वतः मला आठवण करून देतो, आई भोंगा वाजलाय टी व्ही बंद कर पटकन. आणि आज काय इतक्या पद्धतीने तो अभ्यासाला रुळला आणि त्याच्यानंतर माझं कुटुंब पण त्या अनुषंगानं त्याच्याकडे फोकस करायला लागलं. ज्यावेळेस मुलं अभ्यासाला बसतात आणि मालिका बघण्याचं आपलं म्हणजे नाही बघितलं तर आपल्याला चालतात, कारण आपलं लक्ष आता मुलांच्याकडे जात आहे, मुलं अभ्यास करतात. गावानं एकमुखानं घेतलेल्या या निर्णयाचं आता सगळ्या पंचक्रोशीत अनुकरण होऊ लागलंय. हे मोबाईल तर एवढं प्रस्त वाढलेलं आहे की मोबाईलमुळं किती मोठ्या प्रमाणात आज मुलांचं नुकसान झालेलं आहे. कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये सगळ्या मुलांनी आता ऑनलाईन अभ्यास केला आणि खरं तर आता अभ्यासामध्ये बसायचं एक क्षमता मुलांच्यामध्ये राहिलेली नाही. कारण वाचलं पाहिजे, पुस्तक वाचलं तरच मुलगा शिकू शकतो आणि वाचन चळवळ वाढवली पाहिजे आणि ज्ञानार्जनासाठी मुलांना बसलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, ही भावना मुलांच्यामध्ये आज वाढीला लागली. आज मी जिल्ह्यामध्ये फिरते, प्रत्येक गावामध्ये फिरते, तेव्हा लोक आवर्जून विचारतात की खरोखरच मोहिते वडगावमध्ये हा जो उपक्रम आहे अतिशय सुंदर उपक्रम आहे. आज देवराष्ट्रजवळ आहे, असंच जवळ आहे, हा भोंगा तिथं ऐकू जातो, तो भोंगा वाजल्यानंतर त्या गावातली मुलं अभ्यासाला बसतात, ह्याचं मला कौतुक वाटतं. जगभरातले शिक्षणतज्ज्ञ मोबाईलमधून आपली सुटका कशी करून घ्यायची याचा मार्ग शोधतायत. पण सांगलीच्या कडेगाव तालुक्यातल्या मोहिते वडगाव या छोट्याशा गावाला सापडलेला उपाय खूपच कौतुकास्पद आहे असंच म्हणावं लागेल. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली.